नमस्कार मित्रांनो तुमचं डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट अॅनालिसिस रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आता पुन्हा पाहूया निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय अपेक्षेप्रमाणे वाटत होतं की बाउन्सबॅक घेईल आणि त्याने घेतलेला आहे आता दिसतोय की तू वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय नक्की काय लेवल्स राहतील पुढच्या ॲज अ बँक निफ्टी नेहमीप्रमाणेच बुलिश आहे तर पुढच्या लेवल्स काढायचा प्रयत्न करूया आपण तर चला सुरू करूया अनालिसिसला तत्पूर्वी तुम्ही जर पहिल्यांदाच भेट देत आहे तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकांना प्रेस करा कारण बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की आम्हाला तुमच्या व्हिडिओ दिसत नाहीत बेल आयकनला प्रेस केलं की व्हिडिओ अपलोड केलं की तुम्हाला ही पॉपअप येत जाईल त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला करायची आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण चालू करूया निफ्टी पासून आजची कंडिशन बघा इथे निफ्टीमध्ये जर आपण गेलो तर निफ्टीला मी थोडा इथे झूम करायचा प्रयत्न करतो महत्त्वाची गोष्ट काय झाली की तो पुन्हा जसं काल दाखवलं होतं की तो बाउन्स बॅक घेतोय ट्वेंटी टू ई एम एपासून तो रिट्रेस झाला आहे पुन्हा फिरलेला आहे आणि आज अठरा हजार सहाशे जे आपली कालची महत्वाची लेवल होती अठरा हजार पाचशे याच्यावर तो आणखीन शंभर पॉईंट गेलाय नॉर्मली तो उद्या पुन्हा जर त्याची वरच्या लेवलला जर तुम्ही कंडिशन पाहिली असेल तर तो एकदा इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल ओके नॉर्मली हा त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स पॉइंट आहे उद्या इथे तो नॉर्मली जाईल म्हणजे ह्या कॅन्डलपर्यंत एक टेस्ट करायचा प्रयत्न करेल तो आणि तिथपासून त्याच्यामध्ये एक आणखीन रॅली येईल का नाही हे सांगेल कारण याच्यावर सस्टेन होणं गरजेचं आहे उद्या कारण इथे सेलिंग पॉइंट पण असतो म्हणजे कसं असतं इथे सेलिंग प्रेशर उद्या जनरेट होऊ शकतं याच्यामध्ये त्यामुळे थोडं इथे कॉशियस राहा पण बाकी व्ह्यू थोडा बुलिश वाटतोय मागील दोन दिवसाच्या कॅन्डल पाहिल्या तर याच्यानंतरनं जर आपण थोडं लोअर टाइम फ्रेमला गेलो ओके तर याच्यामध्ये काय दिसतंय पहा याच्यामध्ये ऍक्च्युली जर आपण पाहिलं तर ह्या डेलीच्या कॅन्डल्स आहेत याच्यामध्ये ओके याच्यामध्ये ह्या डेलीच्या कॅन्डल्स आपण जर बघितल्या तर इथे पूर्णपणे सकाळची एक रॅली झाली होती ऍक्च्युली याच्यामध्ये आणि त्यानंतर ना पूर्णपणे फ्लॅट येतो सकाळपासून ओके तर काय हरकत नाही ते जास्त काय मोठी आपल्याला मुवमेंट वाटत नाहीये तर थोडं आपण इथे बँक निफ्टीमध्ये बघूया काय दिसते कारण निफ्टीमध्ये तर थोडं आपल्याला पॉझिटिव्ह वाटत होता तो आणि ऍक्च्युअली बँक निफ्टीमध्ये कंडिशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये आता एक पहा की बँक निफ्टीमध्ये पूर्णपणे तेजीच्या स्वारी आहे ओके तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर कन्सिस्टंट परफॉर्मर जर बघितला याच्यामध्ये सध्याच्या कंडिशनला तर पूर्णपणे बँक निफ्टी तर तुझं बघितलं तर एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तो वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय ही झाली पहिली गोष्ट आता थोडं ह्याला झूम करून बघूया पुढच्या लेवलस काय राहतील बँक निफ्टीमध्ये ओके तर बँक निफ्टीला मी थोडा इथे झूम करायचा प्रयत्न करतो Okay, इथे पहा बँक निफ्टीवर थोडे आपण झूम करूया झूम केलं तर तुम्हाला असं दिसेल की त्रेचाळीस हजार नऊशे सेहेचाळीस हे आजचं याच्यामध्ये बँक निफ्टीचं काय आहे क्लोजिंग आहे की एक स्ट्रॉंग आहे याच्यावर आपण पाहिलं होतं तुम्ही जर पहिल्या दिवसापासून अपडेट्स पाहताय तर याच्यामध्ये मी असं तुम्हाला एक अपडेट दिला होता की या लेवलच्यावर ही लेवल जर तो क्रॉस करतोय तर इथून कमीत कमी आपल्याला दीड हजार पॉईंट मिळायला पाहिजेत असं आपलं एक अनालिसिस होतं जे आपण मागच्या वीकमध्ये केलं होतं आणि तुम्ही जर इथे पाहायला गेला तर ॲक्च्युली इथून त्याने जवळपास आतापर्यंत पाचशे सहाशे पॉईंट दिलेत मला वाटते त्रेचाळीस नऊशे सेहेचाळीसच्या वरती आपल्याला आणखी सातशेच्या आसपास पॉइंट मिळू शकतात याच्यावर आपल्याला नॉर्मली चव्वेचाळीस हजार एकशे वीस चव्वेचाळीस हजार दोनशे चाळीस आणि चव्वेचाळीस हजार चारशे अशा टप्प्यामध्ये तो वरच्या दिशेने घेऊन जाईल परंतु सध्याच्या कंडिशनला पब्लिक सेक्टर बँक आम्हाला थोडा ऍग्रेसिव्ह दिसत आहेत त्यामुळे थोडं बँक निफ्टीमध्ये एवढं हेवी बुल्स ऍक्टिव्ह दिसत आहेत आपल्याला याच्यामध्ये आता थोडं लोअर टाइम फ्रेम आपल्याला बँक निफ्टीच्या चेक करायच्यात याच्यामध्ये काय दिसतंय का आपण पाहण्याचा प्रयत्न करूया ओके पंधरा मिनिटामध्ये आपल्याला काय दिसतंय का बँक निफ्टीच्या ते पाहूया आपण ओके चला थोडा मोठा करतो तुम्हाला हे सगळ्यांना दिसेल इथे बँक निफ्टीमध्ये जर एक ऑब्झर्व केलं तर बघा बँक निफ्टीचा हा पंधरा मिनटाचा चार्ट आहे पंधरा मिनिटामध्ये पण आजच्या दिवसामध्ये बघा एक स्ट्रॉंग सपोर्ट घेतला होता इथे इथपासून तो कंटिन्यू अप साईडला जाण्याचा सा प्रयत्न करतोय ओके म्हणजे बँक निफ्टी पंधरा मिनिटात पण मला असं वाटतंय की थोडं बुलिशनेस दाखवते म्हणजे इंट्राडे वाल्यांसाठी हे सांगतोय नॉर्मली लेवल्स तर तुम्हाला मी ऑलरेडी डेली ह्याच्यानुसार दाखवलेले आहे त्याच्यामध्ये काय डेवल्स मिळत आहेत ओके हां चला थोडे लेवल्स इथे आपण बघूया यस याच्यामध्ये लक्षात ठेवा एवढं का दाखवतो थोडं झूम करून तर डे महत्वाचं आहे उद्या बरीच लोक जे ऑप्शन बँक निफ्टीमध्ये खेळतात यांच्यासाठी ह्या लेवल्स राहतील या कॅन्डल त्रेचाळीस नऊशे शेहेचाळीस ही जी कॅन्डल बनवलेली आहे बघा आजची इथे तर नॉर्मली आजचा लो आहे त्रेचाळीस तीनशे अठ्ठ्याहत्तर तर त्रेचाळीस तीनशे पन्नासच्या आसपास आपण थोडं याच्यामध्ये विचार करू शकतो जर तो खालच्या लेवलला येतोय तर ओके थोडी मोठी दिसत असेल आता उद्या ही जी कॅन्डल असेल ती खूप इम्पॉर्टंट असेल आत्ताच्या आस्पेक्टनुसार मला असं वाटतंय की याच्यावर तुमचा फोकस ठेवा याच्या लोला एक मार्किंग करून ठेवा त्रेचाळीस हजार सातशे पन्नास हा तुमचा उद्याचा लो म्हणून काम करेल आणि याच्यावरती ओपनिंग देतोय त्रेचाळीस नऊशे सेहेचाळीसच्या वर पॉसिबिलिटी से से आहे की तो थोडा गॅपअप जाऊ शकतो उद्या तर नॉर्मली इथून आपल्याला चारशे पाचशे पॉईंट आरामात वरच्या लेवलला देऊ शकतो लोअर टाईम फ्रेमवर खेळतोय आपण ओके तर आपल्याला तिथे मिळेल आणि अगदी मी म्हणतो दोनशे पॉईंट तुम्हाला तर कसाही देईल परंतु महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की उद्या आहे बुधवार बुधवारी मोस्टली प्रीमियम पण खातात तर नॉर्मली शंभर दीडशे पॉईंटमध्ये तुम्ही तुमचा प्लॅन करा शंभर दीडशे पॉईंटमध्ये जे काही पॉईंट्स दहा पंधरा टक्के घ्या आणि निघून जावा जास्त थांबू नका कारण तुम्हाला तो जास्त ट्रॅप करेल गुरुवारी मोठी मुवमेंट मिळू शकते कदाचित उद्या दुपारनंतर पण तो रॅली दाखवू शकतो थोडं बी कॉशियस राहा पण बँक निफ्टी बुलीश आहे आता थोडं काही स्टॉक्सबाबत चर्चा करू परंतु महत्त्वाची गोष्ट काय असेल याच्यामध्ये लक्षात ठेवा की जे पण स्टॉक्स मी तुम्हाला देतो आहे हा कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नाही हे फक्त आम्ही एज्युकेशनल पर्पजसाठी देतो आहे जे काही आमचे स्क्रीनर्स आहेत ते शोधून काढतात ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय जेणेकरून तुम्ही उद्या थोडं अनालिसिस करा आणि okay, त्याच्यावर ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा ओके मित्रांनो चला सुरुवात करूया आपण पहिला पहिला स्टॉक्स आमच्या याच्या स्क्रीनर नुसार आपल्याला सापडलेला आहे इंडसंड बँक ओके okay? इंडसंड बँकेमध्ये जर विचार करायला गेलं तर थोडा मी याला झूम करायचा प्रयत्न करेन जर इथे झूम केला आपण याला तर पहा आजचं क्लोजिंग आहे बाराशे चौतीसच्या लेव्हल ओके okay? बाराशे चौतीसच्या आसपास तो खाली गेलेला आहे इथून आपल्याला दाखवतोय की स्ट्रॉंग बुलिश होताना दिसतोय तर उद्या बाराशे चाळीसच्या वर आपल्याला चा याच्यामध्ये एंट्री मारायचा विचार करायचा आहे तो तिथून आपल्याला वीस तीस रुपयाच्या आसपास एक रॅली दाखवू शकतो आणि इंडसन बँक असा आहे की दिवसात पंधरा रुपये तर इझी देतो आपल्याला कमीत कमी छान इंट्राडेवाल्यांसाठी हाय बीटा स्टॉक्स आहे तर त्यामुळे इंडसन बँक तुमच्या उद्याच्या वॉचलिस्टमध्ये राहू द्या याच्यानंतरनं पुढचा स्टॉक्स आपण याच्यामध्ये काढलेला आहे टाटा कम्युनिकेशन टाटा कम्युनिकेशनने पण आज खूप छान ब्रेकआउट दिलं तुम्ही जर एक गोष्ट इथे ऑब्झर्व केली असेल की याच्यामध्ये काय दिसतय ओके इथे बघा एक छान गोष्ट ऑब्झर्व केली तर कन्सॉलिटेट होता ना एवढ्या दिवस इतक्या दिवस पूर्णपणे एकाच रेंजमध्ये कन्सॉलिडेशन चालू होतं हे कन्सॉल्टेशन चालू होतं आणि याच्यामध्ये एक छान सपोर्ट लेवल पण याने घेतली होती आणि ही एक रेजिस्टन्स लेवल होती ओके थोडं वर खाली होईल लाईन पण समजून घ्या तेराशे तीस ते चाळीस ही लेवल रेजिस्टन्स होती आणि आज स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक केलेली आहे याचा अर्थ काय तर याच्यामध्ये थोडा एक मिनट तुम्हाला मी दाखवतो झुम करून तर थोडा बाउन्स बॅक येईल थोडा टॉपच्या दिशेने आहे लक्षात ठेवा थोडा टॉप पण जवळ आहे परंतु मला वाटते उद्या जर तेराशे किती आत्ता तो सदुसष्ट रुपये इथून तुम्हाला वीस बावीस रुपये तर कसेही निघतील आपण फक्त उद्याच्या दिवसाचा विचार करतोय पोझिशनली आपल्या ग्रुप्सवर टाकतोय जो आपला टेलिग्राम आहे शंभूराज खामकर्स ट्रेडिंग अकॅडमी याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यालाही जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तिथे ट्रेड्स माहिती मिळेल किंवा तुम्हाला जर डिमेट अकाउंट ओपन करून आमच्याकडून अशी माहिती रेग्युलर घ्यायची आहे याच्याही लिंक खाली दिलेले आहेत आपस्टॉक एंजल आणि झिरोदा हे तिन्ही बरोबर आमची पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ओपन करा जेणेकरून आमची टीम तुम्हाला आमच्या स्पेशल करून ओके मित्रांनो हे याच्या नंतर आपण पुढचा बघूया बायोकॉन लिमिटेड लक्षात ठेवा बायोकॉन आपल्याला सेलिंगला दिसतोय कारण तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल त्याच्यामध्ये थोडा झूम करूया आपण प्रत्येक चार्टला व्यवस्थित झूम करून पाहिला तर तुम्हाला हे समजेल याच्यामध्ये एक लक्षात ठेवा याच्यामध्ये कन्सिस्टंट डाऊन ट्रेंड दिसतोय दोनशे पासष्टच्या खाली आपल्याला तो दो। दोनशे साठ ते दोनशे अठ्ठावन्न पर्यंत उद्या तो सकाळी क्विक दाखवू शकतो ऍक्च्युली जोरात हेवी सेलिंग झालंय ऑलरेडी तरीही याच्यामध्ये थोडा अजून सेलिंग पॉईंट दिसतोय की जो आपल्याला आणखी शॉर्ट साईडला घेऊ शकतो जर मार्केट निगेटिव्ह असेल तर तुम्ही असा विचार करा जर नॉर्मली मार्केट पॉझिटिव्ह असेल तर पहिल्या दोन स्टॉकचा विचार करा दोन्ही साईडला देतोय असं नाही की ट्रेड इकडे मिळणार नाही दोन्हीकडे पण ट्रेड मिळतात परंतु फोर्स ॲज पर ट्रेंडमध्ये जायचे जसं आपण आधी इन डेप्थमध्ये टेक्निकलमध्ये शिकलो आहे त्याप्रमाणे दुसरा स्टॉक्स आम्हाला याच्यामध्ये भेटलेला आहे सिंजन इंटरनॅशनल लिमिटेड एक टॉप करून बघा कन्सिस्टंटली तो नवीन लो बनवतोय कंटिन्यू इथे एक त्याने वरच्या लेवलला बघा एक टॉप लेवल बनवली होती दुसरा लो त्याच्या खालीच बनवलाय इथे पण तो कंटिन्यू डाउन मध्ये होता ओके आता उद्या ही लेवल जर तो क्रॉस करतोय पाचशे एकोणऐंशीचं लेवल आहे पाचशे शहात्तरच्या खाली जोरदार सेल ऑफ मिळेल की तुम्हाला पाचशे साठ पर्यंत तो, तो मिनिमम दाखवू शकतो उद्याची लेवल लक्षात ठेवायच्यामध्ये पाचशे पंच्याहत्तरच्या खाली आपल्याला दिसला पाहिजे हा तर त्याच्या खाली दिसतोय तर नॉर्मली दोन तीन रुपये आहेत अजून का तर त्याच्या खाली आपल्याला एंट्री मिळते आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडू शकतो की असं काय सांगता याच्या खाली याच्यावर कारण हे टेक्निकली जे काही सांगतो ते टेक्निकली मार्केटमध्ये खूप कंडिशन्स असतात आपण डेटावर बोलतो कधी ऑपरेटर बेसवर बोलतो कधी टेक्निकल असं हे सगळं टेक्निकल बेस आहे टेक्निकली असं दिसतं की ज्या एंट्री लेव्हल्स असतात तर काही पॉईंट टू पॉइंट असतात जी प्राइस मुवमेंट होते जी प्राइस ॲक्शन बोलतो आपण ते त्यामुळं त्या, त्या लेवल स्ट्रिक्टली फॉलो करा आणि हे सगळं नोट डाऊन करून ठेवत हो चला रोजच्या रोजचे सांगतोय कारण तुम्हाला महत्वाचे निफ्टीच्या लेवल्स मिळत आहेत आणि डेपमध्ये मी सकाळी टेलिग्रामला पण देतोय आणि हे स्टॉक्स तुमचं उद्याच्या दिवसाचा एक चांगला प्रॉफिट काढून देऊ शकता आशा करतो आजचा व्ह्यू आवडला असेल आता तुम्ही बिंदास्त लाईक करू शकता जर तुम्हाला आवडला हो असेल आणि जास्तीत जास्त मग लोकांपर्यंत शेअर करा त्यांनाही निफ्टी बँक निफ्टी आणि स्टॉक्स रिलेटेड समजायला सोपं जाईल थांबूया इथे पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता निफ्टी बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टसह धन्यवाद